नगर कल्याण रोडवरील लोंढेमाळा या ठिकाणी माजी नगरसेवक पहिलवान संभाजी लोंढे यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण आज पार पडला. प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून संवर्धनाची गरज आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन मानवी जीवनावरती विपरीत परिणाम होत आहेत. यासाठी शहरामध्ये हरित वनराईचे पट्टे निर्माण करण्याची गरज आहे. पर्यावरणाच्या असमतोलामुळे भूतलावरील दिवसेंदिवस बदल होताना दिसत आहेत, त्यामुळे मानवी जीवनावरती वेगवेगळ्या आपत्ती येत आहेत. समाजामध्ये वृक्षारोपण आणि संवर्धनाची लोकचळवळ निर्माण व्हावी या माध्यमातून जनजागृतीस मदत होईल असं प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केलाय. कल्याण रोडवरील लोंढेमाळा या ठिकाणी माजी नगरसेवक पहिलवान संभाजी लोंढे यांच्या संकल्पनेतून विविध प्रकारच्या झाडांचं वृक्षारोपण करताना पद्मश्री पोपटराव पवार, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या समवेत आमदार संग्राम जगताप, लक्ष्मीबाई लोंढे, माधुरी लोंढे, रुशाली लोंढे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, मुकुंद पाथरकर, संजय सुपेकर, गोविंद शिंदे, बाळासाहेब नलगे, रंजनानंद नवरे, ज्योती सुपेकर, अरुणा वागसकर, रमेश लोंढे, पुष्पा केळगंद्रे आदी उपस्थित होते. नुकताच जगभर 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला गेला. आज संपूर्ण जगभर आपण पाहतो की पर्यावरणाच्या संतुलनामुळे एक सगळं तापमान वाढ आणि याच्यामुळे भूतलावर वेगवेगळे बदल पाहायला मिळत आहेत. परंतु 5 जूनला वृक्षारोपण करून एक चांगलं हरित वनराई निर्माण करण्याचा एक चांगला प्रयत्न या ठिकाणी माजी नगरसेवक श्री संभाजी पहलवान लोंढे यांनी आज माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब आणि आमदार संग्राम जगताप साहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीत यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. त्यांच्या स्तुत्य कार्यक्रमाला शुभेच्छा देत इथं पर्यावरण महाराष्ट्राचा 5 जूनचा कार्यक्रम जो काही साजरा होतोय त्याचंच औचित्य साधून आमचे मित्र संभाजीरावजी लोंढे यांनी आजचा हा जो काही उपक्रम पोपटराव पवार आणि संग्राम जगताप आणि त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज राबवला त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण का पर्यावरणाला किती महत्त्व आहे हे थोडक्यामध्येच आत्ता पोपटरावनी त्यांच्या थोड्याशा भाषणामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत वास्तविक पाहता केला. पर्यावरण कमी झाल्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जगामध्ये पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये कमी पडलेलं आपल्याला पाहायला मिळतो. जसं जसं पर्यावरण वाढत जाईल तसं तसं आपल्याला माहिती आहे का पाऊससुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येईल अशी अपेक्षा निश्चितपणे त्या ठिकाणी इथं उचवतो आणि आजच्या कार्यक्रमाला संभाजीराव आणि त्यांना मनापासून शुभेच्छा. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आज कल्याण रोड परिसरामधील असणाऱ्या लोंढेनगर परिसरामध्ये माजी नगरसेवक सन्मान्य पहलवान संभाजीरावजी लोंढे पाटील यांच्या पुढाकारातून आज एक मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम या परिसरामध्ये घेण्यात आला. हे नगर शहराचं एक वेगळं उपनगर हे आता कल्याण रोडचा परिसर निर्माण होतो आहे आणि त्या अनुषंगाने एक लोंढेनगर देखील ह्या परिसरामध्ये आता लोकवस्ती वाढू लागलेली आहे आणि म्हणून आपण पाहतो की जागतिक पातळीवरती ज्यावेळेस पर्यावरण दिन साजरा होतो त्या अनुषंगाने अगदी गावपातळीपासून तर जगाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये वृक्षारोपणाच्या बाबतीमध्ये पुढाकार घेतला जातो आणि म्हणून कुठेतरी एक पर्यावरणाच्या बाबतीमध्ये एक ग्लोबल वॉर्मिंगचा जो काही चर्चा असं वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचतो अनेक वेगवेगळ्या काही चर्चासत्रांमधून देखील आपल्याला ऐकायला मिळतं तर त्यावेळेला एक अशी भविष्यकाळामध्ये काही डोके जर टाळायचे असतील तर निश्चित एक पर्यावरणाला असेल किंवा वृक्षारोपणाला एक महत्त्व दिलं पाहिजे आणि नुसतं वृक्षारोपण नाही तर वृक्षारोप संगोपनाला देखील एक चांगल्या प्रकारचं एक महत्त्व देऊन ते वृक्ष जगवण्याकरता देखील आपण पुढाकार घेतला पाहिजे. मग तशा प्रकारची एक वेगळी संकल्पना घेऊन या ठिकाणी या परिसरातून लोंढेनगरमधून या ठिकाणी पहिल्यांनी पुढाकार घेतला आहे आणि निश्चितच भविष्यामध्ये या सर्व परिसरामध्ये एक लोंढेनगरच नाही तर कल्याण रोड परिसर एक हरित परिसर म्हणून एक नावरूपाला येईल अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिलवान यांना या ठिकाणी मनापूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.